नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पो सह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक, मोहोळ पोलिसांची कारवाई। सोलापुरात 2 ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या। 8 कनिष्ठ अभियंते मक्तेदारांना नोटीस, निकृष्ट रस्त्या प्रकरणी होणार कारवाई। कोळेगाव येथून 2 तलवारी हस्तगत। घोटीतील दिलदार शेतकऱ्याने रस्त्यासाठी दिली 10 गुंठे जमीन। आणि सभासदांचा प्रपंच उघड्यावर येऊ देणार नाही, अभिजित पाटील यांची विठ्ठलच्या सभासदांना ग्वाही। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मोहोळ पोलिसांनी 24 ब्रास वाळूचा स्टॉक सह 2 टेम्पो असा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना वडवळ जवळ 2 टेम्पो मोहोळ दिशेने येत असल्याचे दिसून आले। या टेम्पोमध्ये वाळू असल्याचा संशय आलेले ते थांबून तपासले असता त्यामध्ये वाळू असल्याचे दिसून आले। याबाबत चालकाने रॉयल्टी भरलेली पावती नसल्याचे सांगितले। ही वाळू आहे आष्टे येथून साठा करून ठेवली असून तेथून आणली असल्याचे त्यांनी सांगितल्याने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता वाळूचा साठा आढळला। त्या वाळूच्या 24 ब्रास साठ्यासह 2 टेम्पो 15,90,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी नागेश अण्णा वाघमोडे, राहणार नजीक पिंपरी, उमेश दादाराव शिरसट, राहणार भोयरे, श्रीकांत दत्तात्रय यादव, राहणार दत्तनगर मोहोळ, बाळासाहेब सत्यवान शिंदे, राहणार भोयरे तालुका मोहोळ या 4 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। शहरातील उत्तर कसबा आणि न्यू बुधवार पेठ परिसरात 2 जणांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद विविध पोलिसात झाली आहे। पहिली घटना रविवारी रात्रीच्या सुमारास उत्तर कसबा येथे घडली। निलया मारुती सिंदखेडकर वय 47 असे गळफास घेतलेल्या इस्माचे नाव आहे। रात्री 9 वाजल्याच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे। यामागचे कारण समजले नाही। हवालदार कामूर्ती पुढील तपास करीत आहेत। तर दुसरी घटना न्यू बुधवार पेठेतील रमांजली चौकाजवळ आज सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। नागेश दादाराव सोनकांबळे वय वर्ष 45 असे मयत पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे। त्याचा मृतदेह छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली आहे। शहरात महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेले रस्ते तपासणीत निकृष्ट दर्जाचे आढळल्याने पालिकेचे 8 कनिष्ठ अभियंते आणि काही मक्तेदारांना नोटीस बजावल्या असल्याचे आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले। आयुक्तांनी धाडसी कारवाई केल्याने त्याचे कौतुक होत आहे। महापालिकेचे काम म्हणजे आंधळा दळते आणि कुत्र फीट खाते असे असल्याचे टीका नेहमीच होत असते। याला कारण देखील तशीच आहेत, परंतु मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी पालिकेतील काम चुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारता आतापर्यंत तब्बल 400 जणांवर दंडाची 2 ते 20% वेतनवार दंडाची कारवाई केली आहे। एका उप अभियंत्याला बडतर्फ तर एका सहाय्यक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई आयुक्तांनी केली आहे। महापालिकेच्या वतीने शहरात नव्याने करण्यात आलेल्या 110 रस्त्यांच्या कामाची तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे रस्ते झाल्याचे आढळले आहे। या प्रकरणी गंभीर दखल घेत आयुक्तांनी पालिकेच्या 8 कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या दोषी मक्तेदारांनाही नोटिसा दिल्या आहेत। या प्रकरणी ठोस कारवाई होणे गरजेचे आहे, कारण यापूर्वी हद्दवाडमधील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईचा नुसताच दिखावा झाला होता। रस्ते दर्जा तपासणीवर पालिकेचे 1,00,000 रुपये देखील खर्च झाले होते। मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथून 2 तलवारी हस्तगत करण्यात आले असून या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना कोळेगाव येथे पोलीस गेले असताना वर्धमान कंपनीच्या मागे कोळेगाव हद्दीतील फिरोज अब्दुल रजाक शेख हा अवैधरित्या 2 तलवारी बाळगत असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचून याबाबत शहानिशा केली। एका घरामध्ये कोपऱ्यात 2 तलवारी आढळून आल्या। यातील 1 तलवार दोन्ही बाजूला धार असणारी तर दुसरी एका बाजूने धार असलेली अशा 2 तलवारी जप्त करण्यात आल्या। घर मालक फिरोज अब्दुल रजाक शेख राहणार कोळेगाव यास ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक सायकर, शरद धावरे, गणेश दळवी, चालक हरिदास अदलिंग यांनी केली. माढा तालुक्यातील घोटी गावाच्या महादेव हुंबे या शेतकऱ्याने आपली 10 गुंठे जमीन हुंबे वस्ती, माळी वस्ती व जगदाळे वस्तीवरील ग्रामस्थांसाठी मुख्य रस्ता घोटी टेंभुर्णी रस्त्याला जोडण्यासाठी दिली. यामुळे या रस्त्यावरील जवळपास 150 ग्रामस्थांचा दळणवळणाचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न राजाभाऊ बागल यांच्या शिष्टाईने मिटला आहे. घोटी गावातील हुंबे वस्ती, माळी वस्ती व जगदाळे वस्तीवरील ग्रामस्थांना घोटी टेंभुर्णी मुख्य रस्त्याला मिळण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात बांधावरून चिखल तुळवत जावे लागत असल्यामुळे दळणवळणासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे या वस्त्यांना जोडण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी वस्तीवर लोकांनी राजाभाऊ बागल यांच्याकडे मागणी केली असता रस्त्यालगत असणारे शेतकरी महादेव हुंबे यांची मनधरणी करून 12 फूट रुंदी व 800 फूट लांबीचा रस्ता महादेव हुंबे यांनी आपल्या शेतातून देण्यास सहमती दिल्यामुळे सदर वस्तीवरील ग्रामस्थांचा रस्त्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे या वस्त्यांवरील ग्रामस्थांनी महादेव हुंबे, राजाभाऊ बागल व सरपंच संजेश वणवे यांचे आभार मानले आहे. विठ्ठलच्या निवडणुकीत सभासदांनी बिनखुशाल साथ द्यावी. कैलासवासी औदुंबर अण्णांच्या धोरणानुसार आपण सभासदांचे प्रपंच कधीही उघड्यावर येऊ देणार नाही अशी ग्वाही अभिजित पाटील यांनी करकम येथील प्रचारसभेत दिली. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकार साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होत आहे. अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल परिवर्तन शेतकरी पॅनल निवडणुकीत उतरवला आहे. निवडणुकीचा प्रचार वेळेआधीच शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी करकम येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिजित पाटील यांनी सभासदांना भावनिक साथ घातली. कैलासवासी आमदार औदुंबर अण्णा पाटील विठ्ठल कारखान्याचे अनेक वर्ष चेअरमन होते. त्यांच्या कार्यकाळात विठ्ठलचा सभासद, ऊस तोडणीदार, ऊस वाहतूकदार यांच्यासह कर्मचारी बांधव निर्धास्त होते. विठ्ठल कारखान्याच्या परफेक्ट अर्थकारणामुळे या घटकांची पद बाजारपेठेत होती. यामुळे त्यांचा संसार कधीच उघड्यावर आला नाही. विठ्ठलच्या निवडणुकीत सभासदांनी साथ दिल्यास आपण हे सभासदांचे प्रपंच उघड्यावर येऊ देणार नाही अशी ग्वाही अभिजित पाटील यांनी यावेळी दिली. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.